नमस्कार, मी प्रगती. प्रगतीज रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही पाहू शकता आजची आपली रेसिपी आहे मस्त खमंग कुरकुरीत आणि तोंडात टाकल्यावर विरघळेल अशी चकलीची रेसिपी. अरे हो, ही भाजणीची चकली नाही, ही आहे मस्त अशी रवा आणि तांदळाच्या पिठापासून बनवलेली चकली आणि तीही मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अगदी तोंडात टाकल्यावर विरघळेल अशी चकली बनते. तुम्ही पाहू शकता इथे मी दाखवत आहे अगदी मस्त अशी चकली बनलेली आहे. तर अगदी सोपी रेसिपी आहे, झटकेपट होणारी, इन्स्टंट अगदी भाजणी वगैरे करायला नको, झटकेपट अशी रेसिपी आहे. तर सुरुवात करूया. तर इथे मी घेतलेला आहे 2 कप रवा. तर 2 कप रव्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 कप तांदळाचं पीठ, कारण मेजरमेंट अगदी परफेक्ट हवं आहे, तरच आपली चकलीसुद्धा अगदी मस्त कुरकुरीत होते. जेवढा आपण रवा घेतलेला आहे त्याच्या डबल आपल्याला इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तर 2 कपच्या हिशोबाने इथे मी 4 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. शिवाय इथे 6 टेबलस्पून मी इथे बटर घेतलेलं आहे. तर बटरच्या ऐवजी तुम्ही डालडाही वापरू शकता. आणि इथे मी 1 टेबलस्पून ओवा घेतलेला आहे. 2 टेबलस्पून इथे मी धनाजीरा पावडर घेतलेला आहे, होममेड आहे. तर धनाजीरा पावडरनी टेस्ट खूप छान येते चकलीला. आणि तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरीही चालेल. शिवाय इथे चवीनुसार मीठ लागणार आहे. आणि इथे मी प्लेन मिरची पावडर घालणार आहे. मिरची पावडरच्या जागी तुम्ही इथे काळी मिरी पावडर जरी यूज केली थोडीशी जाडसर वाटून तरीही चालेल. पण इथे मी मिरची पावडर यूज करते, तर खूपच टेस्टी लागते रवा चकली. त्याचबरोबर इथे 1 टीस्पून हळद आणि 1 टीस्पून हिंग घालणार आहे मी. तर हळद हिंग तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता, पण मला चकलीमध्ये हिंग आवडतं त्यामुळे मी इथे 1 टीस्पून हिंग घालणार आहे. 4 टेबलस्पून इथे मी सफेद तीळ घेतलेले आहे. आणि आता आपल्याला रवा जो आहे तो छान असा पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला चकलीचं बॅटर जे आहे ते मळून घ्यायचं आहे. रवा शिजवण्यासाठी इथे मी पॅन घेतलेला आहे आणि 2 कप रव्याच्या हिशोबाने आपल्याला इथे 4 कप पाणी घालायचं आहे. म्हणजे जेवढा रवा आहे त्याच्या डबल आपल्याला इथे पाणी यूज करायचं आहे, तरच आपलं मेजरमेंट जे आहे ते परफेक्ट होतं. 4 कप पाण्यामध्ये आपला रवा म्हणजे चकलीचं बॅटर अगदी परफेक्ट असं मळून होतं. त्याच्यावर आपल्याला अजिबात 1 ड्रॉपसुद्धा पाणी घालायची गरज नाही. तर इथे पाण्याला हलकीशी उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता बबल्स येत आहेत. तर या स्टेपला आपल्याला याच्यामध्ये हा रवा जो घेतलेला आहे आपण तो सर्व घालायचा आहे आणि एका हाताने व्यवस्थित असं ढवळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्या गुठळ्या वगैरे बनणार नाहीत. तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा आपला रवा इथे पाण्यामध्ये मिक्स करून झालेला आहे. आता ह्याला जास्त शिजवायचं नाही आहे, 1 मिनिट आपल्याला फक्त पाणी जे आहे ते थोडंसं आटेपर्यंत हा रवा जो आहे तो परतवून घ्यायचा आहे. तर या स्टेपला याच्यामध्ये जे आपण बटर घेतलेलं आहे ते सर्व घालायचं आहे आणि ते बटर आता या रव्यामध्ये मिक्स होईल इतका वेळच आपल्याला फक्त गॅसवर हा रवा ठेवून द्यायचा आहे. तर जास्त शिजवायची गरज नाही, कारण ह्या मॉइश्चरमध्येच आपल्याला म्हणजे या रव्याच्या ह्या पाण्यामध्येच आपल्याला चकलीचं बॅटर जे आहे ते मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा आपला रवा इथे शिजवून झालेला आहे. अगदी 1 ते 1.5 मिनिटामध्ये ही प्रोसेस कम्प्लीट होते. आता हा रवा जो आहे तो आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण बाकीचे सर्व इन्ग्रेडियंट जे आहेत ते घालायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा गोळा बनतो आहे रव्याचा. तर असंच अगदी आपल्याला रवा हवा आहे चकलीसाठी, तरच आपली चकली अगदी परफेक्ट होते. तर कुठेही आपला रवा करपलेला नाही किंवा चिकटलेला नाही. आता हा जो ओवा आहे थोडासा हातावर क्रश करून आपल्याला तो घालून घ्यायचा आहे पिठामध्ये. त्याचबरोबर इथे हळद घालायची आहे, हिंग घालायचं आहे. जे आपण ड्राय इंग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते सर्व या पिठामध्ये या स्टेपला मिक्स करायचे आहे. धनाजिरा पावडर, सफेद तीळ आणि लाल तिखट. त्याचबरोबर चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. तर आपल्या अंदाजे आपण मीठ घालायचं आहे. आता हे सर्व गरम गरम असतानाच आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला थोडंसं मी स्पॅच्युलाने मिक्स करून घेतलं, त्यानंतर आता थोडं थोडं पीठ घालून हे जे बॅटर आहे रवा आहे तो मळून घ्यायचा आहे आपल्याला. कारण गरम असल्यामुळे पटकन मळता येत नाही, पण शक्य होईल तेवढं गरम गरमच आपल्याला या रव्यामध्ये तांदळाचं पीठ जे आपण घेतलं ते सर्व मिक्स करायचं आहे. तर मी इथे थोड्याशा मोठ्या परातीमध्ये सर्व ट्रान्सफर करून घेत आहे, कारण मला थोडंसं प्रॉब्लेम होता मळायला. तर पाहू शकता अगदी
हलक्या हाताने हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे, कारण आपण याच्यामध्ये एक्स्ट्रा एक थेंबसुद्धा पाणी घालणार नाही आहोत. जेवढ्या पाण्यामध्ये आपण रवा शिजवला होता तेवढ्याच पाण्यामध्ये आपलं हे चकलीचं बॅटर, रवा चकलीचं बॅटर परफेक्ट असं बनून तयार होतं. तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित, अगदी घट्ट नाही आणि पातळी नाही, मस्त असं चकलीचं बॅटर आपल्या इथे मळून तयार झालेलं आहे. तर साधारण 8 ते 10 मिनिट आपल्याला हे बॅटर जे आहे ते मळून घ्यायचं आहे, तरच चकली आपली व्यवस्थित आतून पोकळ आणि वरून मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी होते. तर अशा प्रकारे इथे मी एक चकलीचा सोरा घेतलेला आहे, साचा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ही चकती घालायची आहे आणि याला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ जे आहे ते साच्याला चिकटलं नाही पाहिजे. आणि छान असं तेल लावून झाल्याच्या नंतर हा जो मी रोल करून घेतलेला आहे साच्याच्या मापाचा तर त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण चकली पाडू शकतो. तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे झाकण लावून आता मी ह्या ताटामध्ये चकली सर्व पाडून घेणार आहे. तुम्ही इथे बटर पेपर वगैरे यूज केला तरी चालेल, पण ही चकली आपली अगदी हलकी मस्त व्यवस्थित होते, ती चिकटत वगैरे नाही, त्यामुळे मी अशा प्रकारे इथे ताटामध्येच ही चकली सर्व गाळून घेणार आहे. पाहू शकता आपली चकली अजिबात तुटत वगैरे नाही, अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर झालेलं आहे. जर आपलं बॅटर चुकलं असेल, चकलीचं पीठ चुकलं असेल तर चकलीमध्ये मध्ये तुटते किंवा त्याला काटे वगैरे येत नाही. तर तुम्ही पाहू शकता चकलीला काटे अगदी सुरेख आलेले आहेत आणि मस्त अशी चकली आपली सरसर अगदी साच्यामधून निघत आहे, मस्त चकली होत आहे. तर अशा प्रकारे बॅटर जे आहे ते परफेक्ट प्रमाणामध्ये जर बनवलं तर चकली अजिबात तुटत नाही किंवा ती तेलामध्ये विरघळत नाही किंवा तेल जास्त पियत नाही, कारण इथे जे मी बटर यूज केलं आहे त्याचं प्रमाणही अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे. तुम्ही जर त्याच्यापेक्षा थोडं जास्त बटर किंवा तेल किंवा डालडा जे काही वापरणार आहात ते मेजरमेंटच्या पेक्षा जास्त जर यूज केलं तर तेला चकली फुटते किंवा विरघळते नाही तर तेल जास्त पिते. त्यामुळे अशा प्रकारे मेजरमेंट परफेक्ट घेऊन जर चकली बनवली तर अशा सुंदर अशा चकल्या आपल्या तयार होतात. तर कोणीही बोलणार नाही की ही रव्याची चकली आहे, अक्षरशः भाजणीच्या चकलीपेक्षाही सुंदर होते. तर आता इथे मी कढईमध्ये तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे आणि चकली सोडताना केव्हाही गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे, त्यानंतर लो टू मिडियमच्या मध्ये ठेवायची आहे. जर आपण लो फ्लेमवर चकली सोडली तर तेलामध्ये चकली पूर्णपणे सुटते. तुम्ही पाहू शकता आपल्या चकल्या अगदी परफेक्ट अशा झालेल्या आहेत. तर चकलीचं पीठ बिघडू नये यासाठी ह्या सर्व टिप्स मी इथे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, तर त्या नक्की यूज करा आणि अशा प्रकारे रवा चकली बनवून पहा. तुम्ही पाहू शकता खूप छान असे काटेदार कुरकुरीत आणि खुसखुशीत तोंडात टाकल्यावर विरघळेल अशी आपली इथे चकली बनवून तयार आहे. तर अशाच प्रकारे बाकीच्या सर्व चकल्या मी बनवून घेणार आहे आणि त्यानंतर आपण सर्व करूया. तर पाहू शकता आपल्या सर्व चकले इथे बनवून तयार आहेत. अगदी 2 कप रवा आणि 4 कप इथे आपण तांदळाचं पीठ यूज केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये जवळजवळ 80 ते 90 चकली माझी बनवून तयार झालेली आहे. तर खूपच पटकन होणारी रेसिपी आहे, म्हणजे या दिवाळीला तुम्ही नक्की बनवून पहा. भाजणीची चकली आपण नेहमी बनवतो, तर अशा प्रकारे रवा तांदळाचं पीठ मिक्स करून चकली नक्की बनवून पहा, कारण ही चकली जी आहे ती तोंडात टाकल्यावर अक्षरशः विरघळते, एवढी कुरकुरीत खुसखुशीत आणि खमंग अशी होते. तर तुम्हाला माझी ही खमंग अशी रवा चकलीची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तुम्हा सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. तर झटकेपट अशी रेसिपी बनवा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.